हा आहे सगळ्यात जगाचा नकाशा आणि त्याच्यावर हे आकडे दिसत आहेत का? युएसए 916, युके 74.9, इंडिया 83.6, चायना 296, ओके, जपान 50. हे काय माहितीये का? हे सगळे आकडे बिलियन डॉलर्स मधले. आणि हे आकडे कशाचे आहेत माहितीये का? या प्रत्येक कंट्रीने त्यांच्या डिफेन्सवर, संरक्षणावर केलेला खर्च आहे हा. माहितीये का तुम्हाला, एक काळ असा होता की आपल्याला हे जे काही डिफेन्स मधल्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या इम्पोर्ट कराव्या लागत होत्या. इंडियामध्ये अगदी निग्लिजिबल होतं आणि त्यामुळे आपला खूप सारा खर्च होता. भलेही जगामध्ये अमेरिकेचा खर्च सगळ्यात जास्त आहे, पण आपला खर्चही कमी नाही आहे. जगामधल्या टॉप 5 कंट्रीजमध्ये आपण येतो की जे डिफेन्सवर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतात, जी शस्त्रास्त्र वगैरे लागतात त्याच्या रिगार्डिंग. पण आज अशी कंडिशन आहे याच्यामध्ये की तुम्ही जर नॉर्मली पाहायला गेलं तर हे एक्सपोर्ट्स कुठे कुठे आपण करतोय, तर पहिली गोष्ट, बुलेट प्रूफ जॅकेट्स वगैरे आपण जवळपास 34 देशांना प्रोव्हाइड करतोय. जो आपला देश होता एक काळ की तो फक्त इम्पोर्ट करायचा आणि आपल्याला युद्धाच्या वेळी भरपूर ठिकाणी हे इम्पोर्ट करावं लागले किंवा बऱ्याच वेळेला आपल्या याच्यामुळे मोठे मोठे प्रॉब्लेम सहन करावे लागले आणि आता आपण एक्सपोर्ट करतोय. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अम्युनिशनमध्ये, म्हणजे बुलेट्स, दारुगोळा वगैरे जे असतं ते आता आपण जवळपास जगातल्या 10 देशांना प्रोव्हाइड करतोय, बरोबर. याच्यानंतर तिसरी गोष्ट, तेजस, तुम्ही नाव ऐकलं असेल याच्यामध्ये. तेजस हे इंडियन मेड फायटर जेट आहे याच्यामध्ये, ते पण आपण जगामधल्या 3 देशांना प्रोव्हाइड करतोय, जे इंडियन मेड असं बोललं जातं याच्यामध्ये. पुढची महत्वाची गोष्ट, ओके, आकाश हे सरफेस टू एअर मिसाईल आपण डिझाईन केलेले, ते पण आर्मेनिया ह्या देशाला आपण मोठ्या प्रमाणामध्ये विकत असतो. तुम्हाला माहिती आहे का ब्रह्मोस, ओके, जे रशियाने आपण विकसित केलं, ज्याचं प्रोडक्शन इंडियामध्येच केलं जातं, हे जवळपास अँटी सबमरीन मिसाईल आहे, हे पण आपण जगातल्या मोजक्या महत्वाच्या देशांना प्रोव्हाइड करतोय. आणि आणखीन ब्रह्मोस क्रूज मिसाईल आहे जे DRDO ने डिझाईन केलेले, हे पण आपण फिलिपिन्स किंवा इतर 8-10 देश आहेत यांना आपण प्रोव्हाइड करत असतो. हे का सांगतोय माहितीये का? अभिमान वाटतो, जो देश फक्त ह्या गोष्टी इम्पोर्ट करायचा तो आता एक्सपोर्ट पण करतोय. आणखीन महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की इयर ऑन इयर जो काही खर्च असतो प्रत्येक देशाचा, तो जर तुम्ही पाहायला गेला याच्यामध्ये, तर गव्हर्नमेंटचा आत्ताच्या कंडिशनला सूत्र काय, आत्मनिर्भर भारत, हे सगळं भारतामध्येच बनवायचं याच्यामध्ये. आणि इयर ऑन इयर जर आपण विचार करायला गेला तर गव्हर्नमेंट प्रत्येक वर्ष, आता बघा 2023-24 6 जे काही कंडिशन याच्यामध्ये ट्रिलियन डॉलर्स याच्यावर खर्च करण्यात आले, ओके, एवढा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये आपण याच्यावर करतोय, बरोबर. येणाऱ्या वर्षामध्ये पण तो वाढतोय, दरवर्षी इयर ऑन इयर 10% याच्यामध्ये इन्क्रीमेंट होत असते. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मी का सांगतोय, तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, बरेच जण आम्हाला विचारत असतात की सर काहीतरी चांगले स्टॉक्स सांगा. मित्रांनो, एक स्टॉक घेऊन काय करणार आहे, आमचा फंड आहे, डिटेलमध्ये शिकून घ्या. आणि अशा गोष्टी जर तुम्ही शिकले, एक स्टॉक काय 10 स्टॉक्स सापडतील आणि ऍक्च्युली कुठे काय होणार आहे विथ नॉलेज तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत असं एक भंडार नॉलेज घेऊन येणार आहे याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की येणाऱ्या काळामध्ये डिफेन्स सेक्टर ऑन रडारवर आहे. म्हणजे तुम्हाला जर काही स्टॉक्स पाहिजेत ना, याच्यावर सिस्टीम समजून घ्या. गव्हर्नमेंट कुठे काय करतं हे सगळं समजलं तर तुम्ही पण चांगले स्टॉक याच्यामध्ये समजून घेताल आणि पुढे जाताल. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजचा स्पेशल व्हिडिओ डिफेन्स सेक्टर ऑन रडार. जसे आपण याच्या आधी बरेच व्हिडिओ बनवले, बरेच कुठले कुठले सेक्टर्स चांगले परफॉर्म करणार त्याच्यावर मी तुम्हाला डिटेल माहिती दिली आणि बऱ्याच जणांनी त्याच्यामधून चांगले स्टॉक पिक करायची टेक्निक शिकून घेतली. पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये शिकायच्या तर सिम्पली सगळा व्हिडिओ तुम्हाला पाहायला लागेल, कारण अर्धवट माहिती घेतली तर फायदा पण अर्धवटच होणार आहे याच्यामध्ये, ओके. सगळा व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून शेवटपर्यंत तुम्हाला खूप इंटरेस्टिंग फॅक्ट देईल, यदा कदाचित तुम्हाला चांगला स्टॉक पण कसा शोधायचा आणि कुठे शोधायचा हे पण क्विक मध्ये समजून जाईल याच्यामध्ये. तर मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण असे इम्पॉर्टंट व्हिडिओ ऑन टाइम तुमच्या मोबाईलवर येत राहतील. सांगायचं तात्पर्य काय याच्यामध्ये मित्रांनो, लक्षात ठेवा, एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे याच्यामध्ये की आत्ताच्या कंडिशनला युनियन बजेट आता 23-24 जुलै महिन्यामध्ये येते आणि गव्हर्नमेंट जवळपास याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करते आणि 1,62,600 कोटी रुपये यांनी जवळपास वाढ करतात त्याच्यामध्ये, जे इयर ऑन इयर 6.5-7% ग्रोथ याच्यामध्ये होती. आता हे का सांगतोय, गव्हर्नमेंट जेवढा पैसा याच्यामध्ये ओतणार आहे तेवढ्या नवीन रिसोर्सेस तयार होणार आहेत, तेवढ्या नवीन अपॉर्च्युनिटीज काही कंपन्यांना क्रिएट होणार आहेत, लक्षात ठेवा, ओके. कारण गव्हर्नमेंट सध्याच्या कंडिशनला स्वतःच्याच कंपन्या अजून स्ट्रॉंग बनवते, लक्षात ठेवा, कारण ही एक चांगली गोष्ट येणार काळासाठी, अपॉर्च्युनिटीसाठी याचा फायदा प्रायव्हेट सेक्टरला पण होणार आहे. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर आत्ताच्या कंडिशनला, करंट कंडिशनला डिफेन्स जे काही मिनिस्ट्री आहेत सगळ्या, त्यांचं जे काही बजेट आहे ते काय काय कशा कंडिशनमध्ये बघू शकतो आपण याच्यामध्ये, जे आपण खर्च करतो
तर आत्ताच्या कंडिशनला 802 कोटी मिलिटरी इक्विपमेंट साठी आपण खर्च करतो याच्यामध्ये, बरोबर. पुढची महत्वाची गोष्ट, 1070 कोटीचे जवळपास कॉन्ट्रॅक्ट माझगाव डॉकॅडला हे डिफेन्स मिनिस्ट्रीने दिलेले आहेत. म्हणजे कोणाबरोबर किती किती मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट साईन करतायत बघून घ्या. इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामधले अजून, 39125 कोटीचे 5 मेजर अक्वायझिशन्स केलेत मेक इन इंडिया अंतर्गत. म्हणजे गव्हर्नमेंट कंपन्यांनी काही प्रायव्हेट सेक्टरच्या कंपन्या घेतल्या. कारण लक्षात ठेवा, डिफेन्स सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट बऱ्यापैकी स्वतःचा स्टेक ठेवतं. कारण बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये प्रायव्हसी वगैरे अशा गोष्टी असतात, त्यामुळे गव्हर्नमेंटच्या कंपन्याच काही प्रायव्हेट कंपन्यांना अक्वायर करतात किंवा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिस्सेदारी घेतात. ज्याच्यासाठी त्यांनी 39,000 कोटी एवढी अमाऊंट आतापर्यंत मोजलेली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 92,000 कोटीचे आजपर्यंत डिफेन्स मिनिस्ट्रीने वेगवेगळे डील्स केलेत हे फोर्स स्ट्रॉंग करण्यासाठी. लक्षात ठेवा, हे सगळं डिफेन्स सेक्टर याला स्ट्रॉंग करण्यासाठी एवढे भले मोठे डील्स बांधतात. हे का सांगतोय, एनर्जी सेक्टर पळाला, ईव्ही सेक्टर पळाला, ऑटो सेक्टर पळाला, अशा बऱ्याच वेळाला चर्चा होतात. अगदी ग्रीन हायड्रोजन कसा असतो काय असतो हे पण तुम्हाला मी आधी डिटेलमध्ये सांगितले. आणि अजून पण पाहिलं नसाल तर 100% तुम्ही अजून पण मागे आहात. पटकन कार्डवर क्लिक करा आणि व्हिडिओ झाल्यावर ह्याला पाहून घ्या, कारण इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, इतकी डीपमध्ये मी तिथे सांगितलेली आहे. मित्रांनो, हे सगळं का सांगतो, तर तुम्हाला एक चित्र व्हिज्युअलाइज करता येईल याच्यामध्ये की अरे एवढ्या संधी उपलब्ध होत आहेत कुठे ना कुठे तरी, आपल्याला काय केलं पाहिजे याच्यामध्ये. ओके, जर नॉर्मली पाहायला गेलं याच्यामध्ये तर गव्हर्नमेंटचे फ्युचर गोल्स काय आहेत, म्हणजे हे खर्च का करते, काहीतरी टार्गेट असेल, काहीतरी गोल सेट केलं असेल गव्हर्नमेंटने आपलं. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, 3,00,000 कोटी जवळपास गव्हर्नमेंटचं डिफेन्स इंडस्ट्रीचं प्रोडक्शन त्यांना याच्यामध्ये तयार करायचं. लक्षात ठेवा, एवढा मोठा त्यांना आवाका घ्यायचा आहे. 50,000 कोटींचं त्यांचं टार्गेट आहे 2028 ते 2029 पर्यंत डिफेन्सचं जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सगळे एक्सपोर्ट करायचे इतर देशांना. विचार करा, याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होतो. कारण आपल्या देशाचा प्रॉब्लेम काय माहितीये का, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्ट्स करावे लागतात सगळ्या सेक्टरमध्ये ॲज कम्पेअर करता एक्सपोर्ट. आणि हे जर एक्सपोर्ट वाढत आहेत तर आपल्या देशाचं जो काही डिफिसिट असतो ना तो कमी होईला मदत होणार याच्यामध्ये. ओके, याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रोजेक्टेड कंपाउंडेड अॅन्युअल ग्रोथ 2024 ते 2029 पर्यंत 5.89, म्हणजे जवळपास 6% त्यांचं प्रोजेक्शन आहे की आम्ही इयर ऑन इयर याच्यामध्ये वाढ करत चालणार आहे. लक्षात ठेवा, हे आकडे जर बघितले ना तर असं समजतं की अरे आपल्याला काहीतरी संधी शोधली पाहिजे याच्यामध्ये. कारण ही संधी म्हणजे इनडायरेक्टली प्रॉफिट आहे. चांगल्या कंपन्यांमध्ये जर मी शोधतोय, पैसा लावतोय, तर माझा पण पैसा बनणार आहे. आणि जे काही मल्टीबॅगर वगैरे ऐकताना हे होऊ शकतं जर आपण या गोष्टी समजून घेतल्या तर. पुढची महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, ओके, तर आता हे सगळं लाईमलाईटमध्ये काय येते, ओके, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे महत्वाची, थोडा फोकस करूया आपण की हे सगळं आपण पाहिले एवढे एवढे आकडे सगळे होत आहेत, म्हणजे कुठेतरी पैसा होत आहे गव्हर्नमेंट. मग हे सगळं येण्यामागचं रिझन काय असू शकतं याच्यामध्ये, तर पहिली गोष्ट, स्टेबल गव्हर्नमेंट लीड टू कंटिन्युएशन इन प्रिव्हियस पॉलिसी. तुम्ही जर पाहिला गेला असेल तर आत्ताचे 4 जून नंतर ना डिफेन्स सेक्टरमध्ये जरा चांगली रॅली पाहायला मिळाली आहे. मोस्टली बरेच जेव्हाही गव्हर्नमेंटचं तुम्ही पाहिलं असेल की रिझल्टच्या आधी मार्केट प्लस मायनस झालं थोडं, हे का झालं, तर मोस्टली गव्हर्नमेंट सेक्टरच्या बरेच जिकडे पब्लिक सेक्टरच्या बँका असतील, कंपन्या असतील, याच्यामध्ये फॉल आला. कारण काय होतं, नेक्स्ट गव्हर्नमेंट त्याला कंटिन्यू करेल का नाही याची गॅरंटी नसते. पण तेच गव्हर्नमेंट जर परत येत आहे तर ते त्यांच्या आधीच्या योजना पुढे घेऊन जाणार की ज्यांचं आधीचं मोठं टार्गेट आहे डिफेन्स सेक्टरला स्ट्रॉंग बनवायचं आणि मेक इन इंडिया अंतर्गत देशामध्येच तयार करायचं. कारण आत्मनिर्भर भारत हा आपला पुढचा जो काय आता प्रोजेक्ट आहे त्याच्यावर गव्हर्नमेंट काम करत आहे. पुढची इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये समजून घ्या काय, तर डिफेन्स एक्सपोर्ट्स रिच्ड जवळपास 21,000 कोटी आजपर्यंत डिफेन्सचे एक्सपोर्ट्स आपण केलेले आहेत, की जी खूप मोठी अमाऊंट आहे आणि येणाऱ्या काळात पण ती वाढतच राहणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असेल याच्यामध्ये, 2023 ते 2024 मध्ये इयर ऑन इयर 33% ग्रोथ आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळालेली आहे. ओके, म्हणजे बरेच गव्हर्नमेंटच्या स्टॉक्समध्ये एवढी मोठी रॅली का आली तर एवढं सगळं याच्यामागे होतंय. आता मित्रांनो, हे डिटेलमध्ये मी नेहमी सांगत असतो कारण माझा मुद्दा असतो याच्यामध्ये, तुम्हाला जर डिटेलमध्ये फंडा कळाला तर तुम्ही चांगले स्टॉक आरामात पिक करू शकता. ओके, आता याच्यामध्ये जर आपण एक फंडा बघूया की हे सगळं मी सांगतोय मग काही असे काही स्टॉक्स आहेत का डिफेन्स रिलेटेड, कारण बऱ्याच जणांना डिफेन्सच्या कुठल्या कंपन्या हेच माहीत नसतं, तर काही उदाहरणं देतो. लक्षात ठेवा, कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाही आहे. माझं म्हणणं असतं एक स्टॉक दोन स्टॉक घेऊन काही फायदा नाही आहे, सिस्टीम समजून घ्या. 1,000 स्टॉक्स तुम्ही काढू शकता किंवा याच्यामधून चांगल्या एंट्रीज तुम्ही शोधू शकता. आता याच्यामध्ये जर पाहायला गेला असेल हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, पारस डिफेन्स तुम्ही पाहिला असेल याच्यामध्ये, त्याच्यानंतर ना भारत डायनामिक्स लिमिटेड ही कंपनी याच्यामध्ये, बरोबर, कोचीन शिपयार्ड आहे, ओके, भारत इलेक्ट्रॉनिक्स, नंतर ना ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत ना ह्या सगळ्या कशामध्ये येतात,
तर डिफेन्स रिलेटेड येतात. आणि या कंपन्यांवर जर तुम्ही पाहायला गेले असेल, बऱ्याच छोट्या मोठ्या कंपन्या पण डिपेंड असतात. मग जेव्हा हे स्टॉक पळतात तेव्हा त्यांच्या रिलेटेड कंपन्या पण पळतात. हा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये शिकायचा आहे. एचएल बघितला असेल, पारस बघितला असेल, किंवा माझगाव डॉग बघितला असेल, यातला एक पण स्टॉक असा नाही आहे ना मित्रांनो की ज्याने रॅलीज दिले नाही आहे. बन्नाट पळतायत आणि ते आत्ताच नाहीत पळणार, येणाऱ्या काळात पण पळतायत. फक्त जी लोक फंडा शिकतील, समजून घेतील, त्यांना अजून अपॉर्च्युनिटी कशा शोधायच्या हे पण समजून जाईल याच्यामध्ये. ओके, आता आणखीन महत्वाची गोष्ट, टॉप कंपनीचं कंपॅरिझन आम्ही पण इथे करून दाखवलेलं. म्हणजे का बाबा ह्यात चांगले आहेत, किंवा याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे. तर पहिली गोष्ट, ह्या सगळ्या कंपन्या आहेत याच्यामध्ये ऍव्हरेजली जर बघितलं तर सेल्स ग्रोथ अप्रॉक्स 10% वर मोस्टली सगळ्या कंपन्यांनी केलेली आहे. आणि इम्पॉर्टंट जर बघितलं असेल तर ऑर्डर बुक जे इम्पॉर्टंट असतं ह्याच्यावरून कळतं की ऍक्च्युली कंपनीकडे किती ऑर्डर्स आहेत. ऑर्डर जर जास्त असतील तर येणाऱ्या काळामध्ये साहजिक आहे कंपनीच्या बॅलन्स शीटवर चांगला इम्पॅक्ट पडणार आहे. अजून बॅलन्स शीट ग्रो होईल आणि साहजिक आहे बॅलन्स शीट आणि सगळं स्ट्रॉंग होत आहे, सेल्स वाढत आहे, तर स्टॉक का पडणार नाहीये बरं. बरोबर, हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. तुम्ही जर बघितला असेल 84,000 कोटी, 76,000, 19,500 एवढ्या भल्या मोठ्या ऑर्डर ह्या प्रत्येक कंपन्यांकडे पडून येत आताच्या कंडिशनला. ह्यांना मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपान्शन करावं लागणार आहे. स्क्रीनशॉट काढून घेतलं तर खूप फायदेशीर राहील, तुम्हाला लक्षामध्ये ठेवू शकता. हे सगळे फंडामेंटल गोष्टी आहेत कंपन्यांच्या. ओके, आता हे सगळं झालं ह्या कंपन्यांचं, एवढ्या का पळतायत काय सगळं तुम्हाला मी सांगितलं. तुम्हाला माहिती आहे का हे जे सगळे स्टॉक्स आहेत मोस्टली पळतात कधी, जेव्हा कोणी त्याच्यामध्ये बिग मनी येतो. मग हा बिग मनी जो येतोय तो कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये येतोय समजून घेऊया एका मिनिटामध्ये. लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडांनी आतापर्यंत कुठे कुठे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली आहे तर पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी, माझगाव डॉक, डेटा पॅटर्न्स, ओके, ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स, इथे मोस्टली म्युच्युअल फंड म्हणजे DIs जे आपण म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आतापर्यंत ओतलेला आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे FIs. FI ची फेवरेट कंट्री जर जगामध्ये कुठली असेल तर भारत आहे. आणि त्यातल्या तर त्यांनी बऱ्याच कंपन्यांमध्ये पैसा लावलाय. आणि डिफेन्स सेक्टरचा जर आपण विचार करायला गेलो तर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, डेटा पॅटर्न, BEML, तुम्ही पाहिलं असेल ह्या कंपन्यांचे स्टॉक मागील कित्येक दिवसापासून खूप सारे रॅली देतात. त्याचं एक डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट रिझन हे असतं DIs आणि हे FIs वाले यांच्यामध्ये उडी मारत असतात. कारण ह्यांना माहिती आहे कुठं काय बनत आहे, आपल्या लोकांनाच माहीत नसतं. आपण कुठला तरी टेलिग्राम ग्रुप किंवा कुठला तरी व्हॉट्सअप ग्रुपच्या टिप्सच मागे लागलेला असतो. त्यामुळे ह्या गोष्टी समजायच्यात आणि चांगले स्क्रिप्ट शोधायला आजपासून सुरुवात करायची याच्यामध्ये मित्रांनो. ओके, आता इम्पॉर्टंट गोष्ट अजून एक सांगतो याच्यामध्ये, फॅक्टर्स कन्सिडर काय त्याच्यामध्ये बिफोर इन्व्हेस्टिंग इन डिफेन्स सेक्टर आपण चर्चा करूया. म्हणजे डिफेन्स सेक्टरमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे बरोबर, तर त्याच्या आधी काही महत्वाचे मुद्दे पण आपण याच्यामध्ये समजून घेऊया. तर कुठलाही स्टॉक तुम्हाला डिफेन्स सेक्टरमध्ये निवडायचा आहे तर पहिली गोष्ट याच्यामध्ये बघा कंपनीचा फायनान्शियल परफॉर्मन्स कसा आहे. कंपनी त्याच्या आधी कशी काम केलेली कामगिरी, ही कामगिरी करत असताना कंपनीचा सेल्स वाढलाय का कमी झालाय, प्लस कंपनीकडे आता ऑर्डर बुक किती आहे. जर ऑर्डर बुक स्ट्रॉंग असेल आणि सध्या जरी परफॉर्मन्स थोडा डाऊन असेल तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये पीक होऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला पाहिजे आहे, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स कंपनीकडे काय काय आहेत. म्हणजे कंपनीकडे अशी काय टेक्नॉलॉजी आहे का की जी इतर कंपन्यांकडे नाही आहे, किंवा जगातल्या मोजक्या कंपन्यांपैकी ती असते. कारण असं काही असेल तर त्या कंपनीला मोठ्या ऑर्डर्स मिळत राहतील. जसं HAL म्हणतो, तेजस असेल किंवा इतर हेलिकॉप्टर्स असतात ते तयार करत असतं बरोबर, ब्रह्मोस सारखं मिसाईल इंडियामध्ये DRDO बनवत असतं समजून घ्या. ओके, हे काय असतं तर ह्या इतर देशांकडे इतर कंपन्यांकडे टेक्नॉलॉजी नसते, त्याचा डायरेक्टली फायदा ह्या प्रोड्यूस करणाऱ्या कंपन्यांना होत असतो. पुढची इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये तिसरी आपण शिकूया, गव्हर्नमेंट पॉलिसीज. गव्हर्नमेंटची पॉलिसी खरंच फायदेशीर आहे का, गव्हर्नमेंट कुठे पैसा लावतंय हे जर तुम्हाला एकदा समजलं तर तुम्हाला हे शोधायला सोपं जाणार आहे. बजेटमध्ये पण एकदा बघा की बजेटमध्ये ॲक्च्युली गव्हर्नमेंट किती खर्च वाढवते, जेवढा खर्च वाढणार तेवढा अजून बूम येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये येणार आहे. आणि इम्पॉर्टंट चौथी गोष्ट याच्यामध्ये, इंटरनॅशनल जिओपॉलिटिकल एन्व्हायरमेंट. सध्या जर तुम्ही बघितलं ना की जगामध्ये बऱ्याच ठिकाणी युद्धाचं माहोल बऱ्याच ठिकाणी चालू आहे. म्हणजे रशिया युक्रेन असेल, इस्रायल असेल, किंवा अजून कुठे छोटे मोठे होत असतं. जेव्हा हे प्रमाण वाढतं तेव्हा इनडायरेक्टली डिफेन्स कंपन्यांचा फोकस वाढतो, त्यांचे स्टॉक रॅली द्यायला सुरुवात करतात. कारण काय होतं, जर आपली कंट्री एखाद्या देशाला अमुक अमुक एखादं डिफेन्स रिलेटेड इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइड करते आणि तिथे असं काय होतं आहे तर साहजिक आहे ते अजून मागवतील आणि त्याच्यामुळे त्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो. तर आजपासून सिंपल ह्या चार गोष्टींवर तुम्ही फोकस कराल. या चार गोष्टी तुम्हाला सांगतील की डिफेन्स सेक्टरचा स्टॉक मी घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे याच्यामध्ये. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने अगदी इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आता काय होतं, हे तर नॉर्मली थिमॅटिकमध्ये, म्हणजे तुम्ही जर शेअर्स घेता एक स्पेशल थीम, जर तेव्हाही तुम्ही कुठलीही गुंतवणूक करता त्यावेळी आपल्याला ही माहिती हवी असती. जर तुम्हाला अशा पद्धतीने डिफेन्स सेक्टरचे स्टॉक कसे शोधायचे मी दाखवलं,
प्लस येणाऱ्या काळामध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. समजा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये जाताय, तिथे पण तुम्ही थिमॅटिक फंड्स असतात, तिथे डिफेन्स रिलेटेड फंड सर्च करू शकता, त्याचा अभ्यास करू शकता. आणि हे जर तुम्हाला अगदी सिम्पली पद्धतीने पाहिजे असेल तर आजच फिनशेक हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ह्या फिनशेक ऍप्लिकेशनमध्ये गेलं ना तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुमची एकदा प्रोफाईल क्रिएट करा. तिथे आम्ही एक AI पण बनवलेला आहे, म्हणजे तुम्हाला स्वतःला डिसिजन घ्यायला सोपं नाही जात, तर आमच्या ऍप्लिकेशनमध्ये एक असा गायडर आहे की जो ऍटोमॅटिक दाखवतो की तुमच्यासाठी कुठली SIP योग्य आहे. किंवा डिफेन्स सेक्टरमध्ये पैसा लावायचा आहे तिथे जाऊन तुम्ही लावू शकता आणि सगळं एका जागेवर ट्रॅक करू शकता. 70 52 52 90 आपल्या टीमचा नंबर आहे, त्यांना पण कॉन्टॅक्ट करा, जाणून घ्या. कारण का सांगतोय, बऱ्याच जणांना सुरुवात करायची असते पण कशी करावी हे माहीत नसतं, आणि ती सुरुवात कशी करायची आणि कुठपर्यंत घेऊन जायचं अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवतोय आणि दाखवतोय मार्ग याच्यामध्ये. तर मित्रांनो, आशा करतो डिफेन्स सेक्टरची जादू काय आहे, डिफेन्स सेक्टरची पॉवर काय आहे, आणि डिफेन्स सेक्टर कुठपर्यंत जाऊ शकतं. कारण लक्षात ठेवा, आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया, हे मेक इन इंडिया जे काही इंडियामध्ये प्रोडक्शन होणार आहे हे सगळ्या सेक्टरला फायदेशीर आहे, पण त्यातल्या त्यात डिफेन्स सेक्टर आहे ना जो येणाऱ्या काळामध्ये थोडा लाईमलाईटमध्ये राहील. तर थोडा फोकस राहू द्या, अजून प्रॉपर अभ्यास करा आणि अशा गोष्टी शिकण्यासाठी नेहमी आमच्याशी कनेक्टेड राहा. महत्वाची गोष्ट, एवढा व्हिडिओ आम्ही डिटेलमध्ये बनवला. आता तुमचा एक छोटा अभिप्राय याच्यामध्ये आम्हाला अवश्य द्या, कमेंट बॉक्समध्ये जावा, मला सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि लाईक करून कमीत कमी 5 लोकांपर्यंत शेअर करा. त्यांनाही कळू द्या की डिफेन्स सेक्टरमध्ये काय होतं आणि त्यांचा पोर्टफोलिओ कसा ग्रो होऊ शकतो. धन्यवाद.